आता पाहूयात सविस्तर बातम्या. श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंदच आहे. तसेच तेथे पर्यटनावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन आणि भाविकांवर आधारित असलेले येथील व्यावसायिक आणि त्यातील पावसाळ्यातल्या रानभाज्या औषधी वनस्पतीची विक्री करणाऱ्या आदिवासी नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्यामध्ये देशभरातून दिवसाला हजारो भाविक हजेरी लावत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे भीमाशंकर मंदिर 12 मार्चपासून बंद ठेवण्यात आलंय. याचा परिणाम पुजारी परिसरातील हॉटेल लॉजिंगसह पूजेचे साहित्य वन औषधी विक्री करणाऱ्या लहान लहान व्यापाऱ्यांवर झालाय. कोरोनामुळे भाविक पर्यटकांचा वावर नसल्याने या व्यावसायिकांवर बेकारीची वेळ आली आहे. यंदा गेले 4 महिन्यांपासून मंदिर आणि भीमाशंकर परिसरात पर्यटन बंद असल्याने या परिसरात एकही पर्यटक आणि भाविक येत नसल्याने या परिसरातील हॉटेल व्यवसाय आणि मंदिर परिसरातील हार फुलांची दुकाने बंद आहेत. डॉक्टर अतुल साबळे, झुमोन न्यूज, अंबेगाव.